राधा दिसायला सावळी, नाजूक नाकी डोळी छान, वाणी अतिशय मधुर, घरच्यांची लाडकी, अभ्यासात स्वयंपाकात हुशार. शालेय शिक्षण संपून ती आता कॉलेजमध्ये जाणार होती. आज तिचा कॉलेजचा पहिला दिवस. नवीन मित्रमैत्रिणी झाल्या. दिवस छान गेला. ती घरी गेलं की आईला दिवसभरात काय घडले ते सांगायची. तसेच 8 ते 10 दिवस निघून गेले. राधाच्या क्लासमध्ये नितीनची एंट्री झाली. नितीन दिसायला देखणा, रुबाबदार आणि एकदम हुशार विद्यार्थी. जवळपास सगळ्याच तरुणी त्याच्यावर फिदा. राधा सोडून पण त्याने लक्ष मात्र अभ्यासात. मित्रांबरोबर फिरायला जाणे, मज्जा करणे हे सगळं तो एन्जॉय करत अभ्यास पण तितक्याच शिपातीने करायचा. आता राधाच्या मैत्रिणी आणि नितीनचे मित्र ह्या सगळ्यांचा मस्त ग्रुप तयार झाला होता. सगळा ग्रुप फिरायला जाणे, मज्जा करणे, अभ्यास करणे एकत्र करायचे. सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन आलेले. 4-5 दिवस झाले नितीन कॉलेजला आलाच नाही. मित्रांना सुद्धा कळवले नाही. त्याचा फोन लावला तर फोन बंद. सर्वजण काळजीत पडले. त्याच्या घरी जाऊन आले तर घराला कुलूप. एक दिवस नितीन कॉलेजला आला. तो येतोय ना येतोय की सर्वांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. काय झालं, कुठे होता, कळवता येत नाही का, फोन का बंद होता? पण तो मात्र गप्प काही बोलेना. खूप वेळानंतर त्याने सांगितले की गावाकडे माझी आजी असायची, ती अचानक वारली, आमची शेवटची भेट पण नाही झाली. असे बोलताच तो रडू लागला आणि नकळत राधाच्या डोळ्यात पाणी आलं. ते सर्वांनी पाहिलं. सगळे मिळून त्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. नितीन आजीच्या खूप जवळ होता. लहानपणी तो आई वडिलांपेक्षा आजीजवळच असायचा. त्याला ह्यातून बाहेर काढण्यात मोठी मदत झाली ती राधाची. अखेर तो बाहेर पडला. आता हे कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. पुढच्या वर्षीपासून सगळे आपापल्या मार्गाने जाणार होते. सर्वांचा अगदी मस्त ग्रुप होता. शेवटचं वर्ष म्हटलं की सगळ्यांना वाईट वाटायचं. अखेर नितीन कॉलेजच्या विचारात असताना त्याला डोळ्यासमोर सारखी राधा दिसायची. काही केल्या तिचा चेहरा डोळ्यासमोर जातच नव्हता. त्याला कळत नव्हते असे का होत आहे. दुसऱ्या दिवशी त्याने सर्व प्रकार आपल्या मित्राला समीरला सांगितला. तो तर हसायलाच लागला. त्याला म्हणाला, अभ्यासात तुम्ही दोघे एवढे गुंग झाला की एकमेकांच्या प्रेमात पडलात. पण हे समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 वर्षे लागले. श्रुती म्हणजे राधाची जवळची मैत्रीण. राधाने पण हेच आज श्रुतीला सांगितले. समीर आणि श्रुतीने राधा आणि नितीनची भेट घडवून आणली. त्यांना एकमेकांच्या मनातल्या गोष्टी बोलायला सांगितल्या. आता सर्वांच्या मनासारखे झाले. दोघांच्या मनात एकाच वेळी प्रेमाचे फूल उमलले. कॉलेजचे दिवस संपत आले. दोघांनी आपापल्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले. घरच्यांना पण सर्व माहीत असल्यामुळे नकाराचा प्रश्नच आला नव्हता. दोन्ही घरच्यांनी मिळून लग्नाची तारीख ठरवली. पत्रिका वाटायला सुरुवात झाली. राधा तिच्या मैत्रिणींना पत्रिका द्यायला जायची. एक दिवस असेच ती पत्रिका द्यायला जाताना तिचा जोरदार अपघात झाला. तिला लोकांनी तातडीने दवाखान्यात ऍडमिट केले आणि घरी कळवले. नितीन सगळ्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. राधाची तब्येत नाजूक आहे असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा सगळे घाबरले. 5 ते 6 दिवस राधा बेशुद्ध होती. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. राधा शुद्धीवर आली. सर्वजण तिला भेटायला गेले. ती जास्त बोलू शकत नव्हती कारण अशक्तपणा अजून जाणवत होता. पण डॉक्टरांनी अशी एक गोष्ट सांगितली की ज्याने सर्वांना जबरदस्त धक्का बसला. राधाला स्मृतीभंग झाला होता. गेल्या 2 वर्षातल्या गोष्टी तिला अजिबात आठवत नव्हत्या. ह्या सर्वांचा नितीनवर खूप मोठा आघात झाला. डॉक्टरांनी त्याला आणि सर्वांना समजावून सांगितले की तिला आपण यातून बाहेर काढू शकतो पण त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. नितीनने हिंमत एकवटून सर्वांना समजावले. आज राधाला डिस्चार्ज मिळणार होता. नितीन आणि सर्व मित्रमंडळ सोबतच होतं. सर्वजण आपापल्या परीने तिला जुन्या गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करत होते. पण फार काही उपयोग झाला नाही. तेव्हा नितीनला एक युक्ती सुचली. त्याने सर्वांना विश्वासात घेऊन आपली कल्पना सांगितली. दोघांचे मित्र मैत्रिणी आई वडील तयार झाले. नितीने पुन्हा एकदा राधाला मागणी घातली. राधाने त्याच्याकडे काही दिवसाची मुदत मागितली. तिने आपल्या घरी आई वडिलांना सांगितले. आई वडिलांनी लग्नाला होकार दिला. तसा होकार तिने नितीनला कळवला. सगळी अगदी नितीनच्या मनासारखं होत होतं. पुन्हा सर्व लग्नाच्या तयारीला लागले. पुन्हा एकदा पत्रिका, पुन्हा तीच गडबड. राधाला अस्पष्ट असं काहीतरी आठवायला लागले. त्यावेळी सगळ्यांनी जोर देऊन तिला काही गोष्टी आठवायला भाग पाडले. राधाला पुन्हा दवाखान्यात ॲडमिट करावे लागले. 2 दिवस तिला त्रास झाला पण नंतर तिला सर्व गोष्टी आठवल्या. कुणाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. नितीनचं खूप कौतुक झालं. त्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता. आज राधा पुन्हा घरी आली. त्याच उत्साहात तिचं आणि नितीनचं लग्न झालं. पुन्हा नव्याने भेटलेल्या राधाचं नितीनने मनापासून स्वागत केलं. धन्यवाद.